जाफराबाद मध्ये तीव्र पाणी टंचाई, नगर पंचायत पाणी पुरवठा करण्यात अपयशी, पाण्यासाठी नागरिकांचा रस्ता रोको, गेल्या अनेक दिवसांपासून नळाला पाणी नाही, खासगी टँकर आणि वॉटर फिल्टर वाल्यांची संघर्ष। जाफराबाद मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी प्रश्न पेटत असताना नगर पंचायत मात्र तात्पुरत्या उपाययोजना करताना दिसत आहे, त्यामुळे जाफराबाद मध्ये नागरिकांनी पाण्यासाठी रास्ता रोको केला आहे। 2 ते 3 तास भरूनात महिलांनी हंडे घेऊन रस्ता अडवला। यावेळी नायब तहसीलदार श्री चंडोल व मुख्याधिकारी श्री सोंडगे यांनी पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आश्वासन देऊन 3 दिवसांमध्ये पाण्याचे नियोजन करू असे सांगितल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला। दरम्यान ऍडव्होकेट विनोद डिगे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात सुरेश गवळी, सुरेश दिवटे, अनिल बोर्डे, दामोअण्णा वैद्य, भारत हिवाळे, सुनील हिवाळे, सिद्धार्थ पैठणे, बापू बनसोडे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 2 तासांसह झालेल्या या आंदोलनामध्ये नगर पंचायत विरोधात घोषणा देण्यात आली। तलाव आपल्या उशाशी आणि कोरण आपल्या घशाशी अमिषा आपल्या वाट्यावर आलेली आहे। आपण नगर सेवक नगर पंचायत निवडून दिली, परंतु खोटे बिल काढून करोडो रुपयाचा मलिदा त्यांनी लाटणं लावलेला आहे आणि अनेक वेळेस निवेदन देऊन मोर्चे काढून आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यासाठी शासन आणि नगर पंचायत हेतू पुरस्पर आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे। आमच्या माता भगिनीला पाणी मिळून राहिलं, स्वयंपाक करता करता स्वयंपाक राहून 4 दिवसांमध्ये या पाण्याचं नियोजन पूर्ण केलं नाही तर माझ्या माता भगिनीचा टळटळ नगर पंचायतला लागल्याशिवाय होणार नाही। पण ह्या लोकांचे हे लोक दररोजचे 200 रुपयाचं टँकर देऊ शकत नाही। तुम्हाला नगर पंचायतला तुम्ही जे फंड जमा केला घर घ्यायचा होता, घरकुलाचा असेल, बाकीचा असेल, त्याच्यातून तुम्हाला नियोजन करू नये का? म्हणजे पाण्याचे लोक काय मागतो तुम्हाला? फक्त पाणीच मागू राहिले, तुम्हाला लोकांनी बाकीचं काही मागितलं नाही। टँकर चालू केले, 10 टँकर पुढे गेले, एक दिवस फक्त जे किती फोटो येतो, नंतर पुन्हा टँकर गायब होते। मागच्या वेळेस या लोकांनी निवेदन दिलं, मागच्या वेळेस निवेदन दिल्याच्यानंतर या लोकांनी हे केलं आणि निवेदन दिल्यावर तुम्ही याच्याच वाटत 3 दिवस पाणी सोडलं, याला नियोजन म्हणते? 3 दिवस याचं वाटत पाणी सोडलं तुम्ही फक्त कशासाठी? या लोकांनी मोर्चामध्ये येऊ नये म्हणून। हे जर 3 दिवस पुणे वॉर्डामध्ये बोलता असतं तर पाण्याचं नियोजन झालं असतं। आमची तुम्हाला तळकळीची विनंती आहे की कायदा आम्हाला हातात घ्यायला लावू नका। डायरेक्ट आपल्याला खडकपुरावर पाणी येऊन आपण कालपासून टँकर चालू केलेला आहे। काल एक टँकरची एकच फेरी झाली, आज 5 टँकरचे 3 फेऱ्या असे 15 फेऱ्या आज होऊन चालू होतील। तरी आमच्या प्रशासनाला परत एकदा मागणं आहे, 5-6 वर्षी आमची मागणी कमी कमी 10 टँकरचे आहे, ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतील आपल्याला। तर आज किंवा उद्यापासून आपल्या 10 टँकरचे 3 फेऱ्या चालू होतील। टँकर हे नळामध्ये टाकून द्यासान का डायरेक्टली अंडाला द्यासान? नळात कारण की सगळं अंडाला झगडे होईल। नाही पण ते नळ फिल्टर टाकून पाण्या टँकर फिल्टर टाकून हे करणार आहे आपण, वाटप करणार नाही। आपल्या जाफराबाद शहरामध्ये पाणी टंचाईचा निर्माण झालेला आहे, आपल्याला
जाणीव आहे आणि हा पाणी टंचाई निवारणासाठी तुम्हाला पाणी पुरवठा करणे हे प्रशासनाचं काम आहे. ही बाब मुख्य कार्यकारी मुख्य अधिकारी नगर पंचायत यांना आमच्या स्तरावरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यासाठी आणि सर्वांना तीन दिवसांमध्ये पाणी पुरवठ्याचा नियोजन द्यायचं बोलणं होतं ना. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीन दिवसात सोडण्यासाठी सिंह साहेबांना आमच्या मंडळात ठिकाणी नियोजन आश्वासन दिलेलं आहे. आमच्या वडील काय काय कारवाई केली तुम्ही आणि तुमच्याकडे पाणी टंचाईसाठी किती पैसे आले याचा तुम्ही सगळ्यांना खुलासा करावा. आता किती पैसे आले आणि हे पैशाचा तुम्ही कसा अपहार केला हे सगळं आम्हाला माहित आहे. तुम्हाला इंटिमेशन आहे आता फर्स्ट टाइम. याच्यानंतर जर रेग्युलर पाणी नाही आलं आणि तुमच्या भ्रष्टाचाराची तात्काळ साहेब चौकशी करा. यानंतर आज तुम्हाला आम्ही माणूस केला समजून सांगू राहिलो. यानंतर जो भी अधिकारी राहील त्याला कपडे फाडूच तर आम्ही मारण्याची आमच्यात ताकद आहे. नगर पंचायतच्या निर्लक्षामुळे जाफराबाद शहराला 2 महिन्यापासून पाणी टंचाईच्या नागरिकांना सामना करावा लागत आहे. 2 महिन्यापासून गोरगरीब जनतेला विकतचे पाणी घ्यावे लागत आहे आणि जाफराबादचे सीओ आणि पदाधिकारी यांनी लाखो रुपयाचे बोगस बिले पाणी टंचाईवर दाखवून लाखो रुपये यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे आम्ही दिनांक 7 तारखेला आम्ही मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु यांनी 2-3 दिवस अगोदर पाणी सोडलं आणि त्यामुळे आम्ही काल सर्व जाफराबादच्या महिला यांनी रास्ता रोको करण्यात आला. या पाणी टंचाईचा जबाबदार फक्त नगरसेवक आहेत. त्यानंतर जाफराबादचे सीओ आणि नगराध्यक्ष यांनी गोरगरीब जनतेला घरकुलाचे आमिष दाखवून प्रत्येक नागरिकाकडून 750 रुपये वसूल केलेले आहेत आणि हे 750 रुपये 60 ते 70 लाख रुपये यांनी जमा केले आणि परस्पर पदाधिकारी यांनी वाटून घेतलेले आहे. त्यानंतर यांनी टॅक्स म्हणून लोकांकडून 5-5 हजार 10-10 हजार रुपये वसूल केले. गोरगरीब लोकांनी आपल्या हातातील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने गहाण ठेवून विक्री करून नगर पंचायतमध्ये भरणा केलेला आहे आणि हे पैसे यांनी नगर पंचायतच्या खात्यातून पाणी टंचाईसाठी यांनी मोटर खरेदी करणे 20-20 हजाराचे डिझेल खरेदी करणे यासाठी वापरलेले आहे. प्रत्येक नगरसेविकाने यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे या नगर पंचायतची चौकशी करण्यासाठी येणाऱ्या 10 तारखेला औरंगाबाद येथे उपोषणला बसणार आहे. त्यामुळे मी जाफराबादच्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी मी जो हातात हा विडा घेतलेला आहे त्या विड्याला मला सहकार्य करावे आणि एवढंच मी सर्व नवयुवक तरुणांना विनंती करतो की या चांगल्या कामासाठी आणि या पदाधिकाऱ्यांना धाडस शिकवण्यासाठी तुम्ही सर्वजण मला सहकार्य करा. जाफराबादची समस्या आहे एका कोणत्याही पक्षाची नाहीये. सर्व पक्षांनी मला मदत करावी सगळ्या नवयुवकांनी मदत करावी आणि या मस्ती आलेल्या पदाधिकाऱ्यांना यांची जागा दाखवण्यासाठी आपण मला सहकार्य करावे ही तुम्हाला मी विनंती करतो.